पंचायत समितीची मासिक बैठक घेणाऱ्या गटविकास अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभाराची पुन्हा एकदा पोलेखोल पंचायत समितीचे सदस्य निलेश पाटील यांनी केली आहे. मासिक सभेचे इतिवृत्त देण्यासाठी टाळाटाळ करणे आणि आपल्या मर्जीतील लोकांना व ठेकेदारांना लाभ मिळवून देणे यामध्ये सत्ताधारी गुंतले असून गटविकास अधिकारीही पक्षपाती भूमिका घेत पळ काढतात असा आरोप निलेश पाटील यांनी केलाय. पंचायत समिती सदस्यांच्या शुक्रवारी झालेल्या मासिक बैठकीत सदस्य निलेश पाटील यांनी बीओटी तत्वावर सुरू असलेल्या पंचायत समितीच्या इमारतीच्या संथगती कामाबाबत आवाज उठवला. त्यावर गटविकास अधिकारी यांनी समितीच्या इमारतीसमोरील लक्ष्मी झोपडपट्टीमधील नागरिकांनी सदर बांधकामांमध्ये घरेच द्या, मगच आम्ही हटू अशी मागणी असल्याचे सांगितले. त्याचबरोबर आम्हाला असे पुनर्वसन शक्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यानंतर पंचायत समितीच्या आवारात पंचायत समितीच्या एका कर्मचाऱ्याला घर बांधून देण्यात आले आहे. याकडे पाटील यांनी लक्ष वेधले व त्या संदर्भात मागणी व मंजुरी आहे का असे विचारले. त्यावर गटविकास अधिकारी यांनी इतिवृत्त देण्याचे कबूल करीत वेळ मारून नेली. त्यामुळे इतिवृत्त मिळवण्यासाठी निलेश पाटील यांनी बराच वेळ कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. दरम्यान गटविकास अधिकारी उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांचीही तारांबळ उडाली. अनेक वृत्तपत्र प्रतिनिधींच्या समोर ही पोलखोल सुरू झाल्याने पंचायत समिती कर्मचाऱ्यांना घाम फुटला. आज आमची मासिक मीटिंग होती. त्या मासिक मीटिंग मध्ये मी प्रश्न मांडला होता का बाबा हे बीओटीचा विषय, ही बिल्डिंगचं काम चालू आहे, आज जवळजवळ पाच ते सहा वर्ष आलेले आहेत, ते काम बोलतात सरकारी काम आणि 7 वर्ष थांब तसा. तर मी त्यांना विचारलं असतं बाबा कामाची काय परिस्थिती चालू आहे, काम चालू आहे या बिल्डिंगची, लोक आज आपली पंचायत समितीची मीटिंग आज अनधिकृत बिल्डिंगमध्ये चालू आहे असा मी त्या बीडीओना प्रश्न विचारला. त्या बिल्डिंगला काय फक्त सांगाडच आहे, फक्त कॉलम आणि भिंती आहे, त्याच्या व्यतिरिक्त दरवाजे नाही, खिडकी नाही, लाईट नाही, टेबलची व्यवस्था नाही, फक्त खुर्ची आणि एक फक्त सभापतीने बसण्याचं एक टेबल आहे. जी आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या देशामध्ये जी पनवेल तालुक्याची पंचायत समिती आज लोक म्हणतात ना ई लर्निंगमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नंबर वन झाली, तशी ह्या नंबर वन पंचायत समितीची आज ही अवस्था आहे. आणि त्या ॲक्च्युली जे बांधकामच अनधिकृत आहे, अपूर्ण आहे ना, अनधिकृत ना, त्या बांधकाम अपूर्ण बांधकामामध्ये जर तुम्ही मासिक मीटिंग ठेवताय तर त्याला त्या मीटिंगला मला वाटतं काही हे नसणार आहे, कारण अर्थ नसणार आहे.